आता एक मोठी बातमी आहे, राज्यात सोमवारपासून पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यात येणार असल्याचं, तसेच कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडला चौथ्या टप्प्यातील निर्बंध, तर मुंबई, ठाण्यासह गडचिरोली, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्याला तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू होणार असून, अत्यावश्यक दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत तर इतर दुकाने शनिवार रविवारी बंद राहणार असल्याबाबतचा, तसेच अशा प्रकारचा एक मेसेज आणि वृत्तपत्राचं मेसेज जो आहे अनेक ग्रुपमध्ये व्हायरल होत आहे. परंतु आम्ही लोकप्रधानच्या माध्यमातून सांगू इच्छितो की अशा कोणत्याही प्रकारच्या व्हायरल मेसेजवरती विश्वास न ठेवता, अशा प्रकारे आलेले व्हायरल मेसेज किंवा अशा प्रकारे आलेले बातम्यांची लिंक अथवा फोटो कुठेही न पसरवता, जोपर्यंत त्याची खात्री होत नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवण्यात येऊ नये. वस्तुतः हा व्हायरल मेसेज जो आहे तो जुना असून त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, आणि जोपर्यंत अधिकृत माहिती समोर येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या व्हायरल मेसेजला व्हायरल करण्यात येऊ नये. सध्या राज्यात अशा प्रकारचे कुठलेही निर्बंध लागू करण्यात येणार नसल्याची खात्रीलायक माहिती असून, कुणीही व्हायरल मेसेजवर विश्वास